ಭದ್ರಾವತಿಯ ಹೊರವಲಯದ ಬುಳ್ಳಾಪುರದಲ್ಲಿ ಆರ್‌ಎಎಫ್ ಘಟಕಕ್ಕೆ ಭೂಮಿ ಪೂಜೆಯನ್ನ ನೆರವೇರಿಸಿದ್ದಾರೆ ಕೇಂದ್ರ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರ ಜೊತೆಗೆ ಸಿಎಂ ಬಿಎಸ್ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಇದ್ದಾರೆ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರನ್ನು ಕೂಡ ದೃಶ್ಯದಲ್ಲಿ ಕಾಣಬಹುದು ಕಾರಜೋಳ ಅವರಿದ್ದಾರೆ ಕೆಎಸ್ ಈಶ್ವರಪ್ಪ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದಾರೆ ये बहुत ही गौरवपूर्ण क्षण तक पहुंचने वाली है ये शिलापट्ट 97वीं आरएएफ घटकद शिलान्यास कार्यक्रम के लिए भद्रावतिया बुल्लापुरदिंद नेर प्रसारद दृश्यदल्ली हम गणमान्य राज्यदल्ली यहां मंच पर एरडु दिनगळ प्रवासवन्न कैगोंडिरुवंतह अमित शा विविध ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಾರೆ ಕೇಂದ್ರೀಯ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಶ್ರೀ ಅಮಿತ್ ಶಾ ಭದ್ರಾವತಿಯ ಬುಳ್ಳಾಪುರದಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇರುವಂತ ಆರ್ಎಎಫ್ ಘಟಕಕ್ಕೆ ಭೂಮಿ ಪೂಜೆಯನ್ನ ನೆರವೇರಿಸಿದರು ಕೇಂದ್ರೀಯ ಮಂತ್ರಿ ಏವಂ ವಿಶಿಷ್ಟ ಗಣ ಯಹಾ ಮಂಚ್ ಪರ್ ಉಪಸ್ಥಿತ ಆಪ್ ಸಭಿಕಿ ಜೋರ್ದಾರ್ ತಾಳಿಯನ್ನು ಬಜಾಯಿ ಆರ್ಎಎಫ್ 97 ಬ್ಯಾಚ್ ಘಟಕಕ್ಕೆ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರಿಂದ ಭೂಮಿ ಪೂಜೆ ನೆರವೇರಿದೆ ಕ್ಷಿಪ್ರ ಕಾರ್ಯಪಡೆ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತ ಬೆಟಾಲಿಯನ್ ಕಟ್ಟಡ ಇದು ವಾಹಿನಿ ದ್ರುತ್ ಕಾರ್ಯಬಲ್ ಕೆ ಇಸ್ ಭೂಮಿ ಪೂಜನ್ ಏವಂ ಶಿಲಾನ್ಯಾಸ ಸಮಾರೋಹ ಮೇ ಬಹುತ್ ಬಹುತ್ ಅಭಿನಂದನ್ ಕರ್ತಿ ಹೂ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ಆಜ್ ಕೆ ಇಸ್ ಕಾರ್ಜ್ ಕೋ ಸ್ವಯಂ ಶ್ರೀ ಗೋವಿಂದ ಕಾರಜೋಳ ಕೆ ಎಸ್ ಈಶ್ವರಪ್ಪ ಸೇರಿದಂತೆ ಪ್ರಮುಖ ಗಣ್ಯರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಆಸೀನರಾಗಿದ್ದಾರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಎಪಿ ಮಹೇಶ್ವರಿ ಮಹಾನಿದೇಶಕ ಕೇಂದ್ರ ರಿಸರ್ವ್ ಈಗಷ್ಟೇ ಶಿಲಾನ್ಯಾಸ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ನೆರವೇರಿಸಿದ್ರು ಅಮಿತ್ ಶಾ ಜೋರ್ದಾರ್ 1500 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣಗೊಳ್ತಾ ಇರುವಂತ ಕಟ್ಟಡ ಇದು ದೇಶಕ್ಕೆ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಪರಮ ಆದರಣೀಯ ಶ್ರೀ ಅಮಿತ್ ಶಾ ಜಿ कर्नाटक के मुख्यमंत्री श्री बी एस येदियुरप्पा जी मंचासीन समस्त विशिष्ट अतिथिगण यहाँ पर पधारे समस्त अतिथिगण और देश भर से विभिन्न माध्यमों से जुड़े हमारे बंधुगण सीआरपीएफ के परिवारजन मीडिया बंधुओं मैं आप सभी का इस समारोह में हार्दिक अभिनंदन करता हूँ आप सबकी उपस्थिति से ये पल निसंदेह पल्लवित एवं पुष्पित हुए हैं और विशेषकर हमारे मुख्य अतिथि केंद्रीय घटक के अमित शाह शिलान्यास कार्यक्रम अंचल में जो सीएम बीएसवाई इद्दारे प्रह्लाद जोशी इद्दारे 50 एकरे प्रदेश निर्माण आरएएफ कटड़ा इदु स्वतंत्रता के तुरंत पश्चात लौह पुरुष सरदार पटेल ने सीआरपीएफ को एक नई पहचान दी और उनके द्वारा दी गई फौलादी घुट्टी का ही ये परिणाम है कि इस फौज ने कभी पीछे मुड़कर नहीं देखा राष्ट्र रक्षा हो किसी भी विषमता से जूझना हो लोक व्यवस्था कायम करनी हो इस बल ने अपना लोहा प्रमाणित किया है बाय कोर ऑफ आवर हार्ट स्वतंत्रता के तुरंत पश्चात लौह पुरुष सरदार पटेल ने सीआरपीएफ को एक नई पहचान दी और उनके द्वारा दी गई फौलादी घुट्टी का ही यह परिणाम है कि इस फौज ने कभी पीछे मुड़कर नहीं देखा राष्ट्र रक्षा हो किसी भी विषमता से जूझना हो लोक व्यवस्था कायम कर ಇದು ಏಷ್ಯಾನೆಟ್ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಪ್ರಸ್ತುತಿ ನೀವು ನೋಡ್ತಿದ್ದೀರಾ ಏಷ್ಯಾನೆಟ್ ಸುವರ್ಣ ನ್ಯೂಸ್